अनिल परब आज ईडी समोर हजर राहतील असं वाटत नसल्याची प्रतिक्रिया भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे आणि ते सातारामध्ये बोलत होते. 100 कोटी वसुली करणारे 100 कोटी दावे टाकतात असा टोला त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना लगावला आहे. अनिल परब एपीआर होणार तर मला जराही वाटत नाही आहे. अनिल देशमुख अजूनपर्यंत झाले नाही. प्रताप सरनाईक 6 महिने गायब झाले होते. अनिल परब मध्ये हिम्मत नाही आहे. ईडी कडे गेलेत तर त्यांना माहित आहे सगळे घोटाळे बाहेर येणार. अनिल परब ईडी कडे जाणार असं मला मुळातच वाटत नाही. त्यांना 100 कोटीचा आकड्याचा एवढा मोह आहे. वसुली 100 कोटीची दावा 100 कोटीचा. उद्धव ठाकरेंनी रवींद्र वायकर द्वारा माझ्यावर मानहानीचा दावा केला 100 कोटीचा ते 19 बंगल्यासाठी. मग उद्धव ठाकरे असो रवींद्र पवार असो हसन मुश्रीफ असो अनिल परब असो सब 100 नंबरी. मुंबई विद्यापीठानं परीक्षेच्या तारखा जाहीर केलेल्या आर्ट्स कॉमर्स सायन्स पदवी सत्र 5 परीक्षा या 17 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या दरम्यान होतील आणि या परीक्षा एमसीक्यू पद्धतीनं ऑनलाईन होणार आहे. तर 6व्या सेमिस्टरच्या बॅकलॉग परीक्षा या 7 ते 20 डिसेंबरच्या दरम्यान होतील आणि इतर प्रोफेशनल कोर्सेसच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षांचं वेळापत्रक लवकरच जाहीर होईल. पुण्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता घटत चालली आहे मात्र डेंग्यू हे आरोग्य यंत्रणा आणि पुणेकरांचं एक चिंतेचं कारण ठरतंय. जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांमध्ये शहरामध्ये डेंग्यूच्या संसर्गामध्ये मोठी वाढ झाली आणि त्यामुळे नागरिकांना खबरदारीचं आवाहन करण्यात येतं. शहरातल्या डासांची उत्पत्ती रोखण्याचं आव्हान आरोग्य यंत्रणांपुढे आहे. मुंबईमध्ये सोमवारी रुग्णसंख्येत घट झाली. 377 रुग्ण 24 तासात आढळले आणि 7 रुग्णांचा मृत्यू झाला. सोमवारी 334 जण कोरोनामुक्त झालेत. जवळपास 4,500 हे ऍक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये सध्या आहेत. कोरोना लसीकरणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यानं सोमवारी 10 लाख लसीकरणाचा टप्पा गाठलेला आहे आणि यामध्ये 6 लाखांहून अधिक नागरिकांनी पहिला डोस घेतला तर 3 लाखांहून अधिक जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला. सुरुवातीला अपुऱ्या लसीमुळे लसीकरणामध्ये खंड पडत होता मात्र ऑगस्ट महिन्यापासून मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होताच लसीकरणाचा वेग वाढला आहे. मुंबई पालिकेनं सोमवारी महिलांचं लसीकरण केलं आणि विशेष सत्रामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं सुद्धा लसीकरण झालं. शासकीय लसीकरण केंद्रांवर 1.25 लाख महिलांनी लसीकरण घेतलं आणि 9 ते 2 यावेळेमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं लसीकरण झालं. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24